नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये छाया कदमचा देसी लुक रेड कार्पेटवर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. लापता लेडीजमध्ये मंजू माई असो किंवा माडवार एक्सप्रेस चित्रपटातील कंचन कॉमेडी अभिनेत्री छाया कदम यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय त्यांचे एक नवे तर दोन चित्रपट यंदा कानमध्ये झलकणार आहे. यातील ऑलवेज इमिज अस लाईट या चित्रपटाची स्क्रीनिंग नुसतीच कान सोलत पार पडला. या भारतीय चित्रपटाला कानमध्ये भरभरून प्रेम मिळालं. या चित्रपटाला उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन देण्यात आलं. मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. गेल्या काही दिवसापासून त्या कान सोहळ्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. पायल कपाडिया दिग्दर्शित ऑलवेज इमिज अस लाईट या सिनेमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाचा प्रेमियर कान सोहळ्यात करण्यात आला. छाया कदम यांनी कान सोहळ्याला पहिल्या दिवशी आईची नथ आणि साडी नेसून उपस्थिती लावल्याचे पोस्ट शेअर केले होते. यानंतर चित्रपटाच्या स्क्रीनिंगला देखील त्यांनी खास देसी लुक करून नाकात त्यांच्या आईची नथ परिधान केली होती. त्यांच्या या परजरी नथीने कानमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. छाया कदम यांनी आपला अभिनय प्रवासाची सुरुवात नाटकापासून केली. मोठ्या संघर्षानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे ओळख निर्माण केलेले आहे. नुसतीच प्रदर्शित झालेले लापता लेडीजमध्ये मंजूमाईच्या भूमिकेने त्यांना घराघरात एक वेगळी ओळख मिळवून दिली. आजवर त्यांनी सैराट, फँड्री, सरला एक कोटी, रेडू अशा अनेक मराठी चित्रपटामधून मुख्य भूमिका साकारलेल्या आहे. याशिवाय त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. दरम्यान ऑलवेज इमिज अस लाईट या भारतीय चित्रपटाला स्टँडिंग ओवेशन मिळाल्याने सध्या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये कनिक कुसृती, छाया कदम, दिव्या प्रभा यांच्या प्रमुख भूमिका आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.